आणि माझ्या बरोबर आहे जयंत परांजपे. जयंत, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जयंत, तुम्हाला फ्लाइंग बर्ड स्कूल नावाचं काहीतरी तुम्ही रन करता म्हणून पुणेकरांनी नॉमिनेट केलेलं आहे बडे दिलवालाच्या फायनल लिस्ट मध्ये. एज्युकेशन या कॅटेगरी मध्ये तुमचं हे फ्लाइंग बर्ड्स म्हणजे एक्झॅक्टली कुठे बसतं, काय आहे फ्लाइंग बर्ड्स? पु ल देशपांडेंच्या एका ह्याच्यात ते पुलांना उडू गण वगैरे काहीतरी लहानपणी त्यांनी शिकले होते, पण ते आकाशात उडणारे पक्षी नसून एका जागी फिक्स असलेली नक्षत्र आहेत असं कळलं होतं. तर असं काही कन्फ्युजन तुमचं झालं का शाळेला? नाही नाही, माझं नेमकं वेगळं आहे. कारण फ्लाइंग बर्ड्स हे भारतीय विद्यापीठ एरिया जो आहे ते धनकवडी कात्रज आंबेगाव एरियामधलं, त्याच्या बॅकसाईडला आपलं स्कूल आहे. आणि फ्लाइंग बर्ड्स असं आहेत की हे बसून राहणारे पक्षी नाही आहेत, तर हे पक्षी जे आहेत हे आज इथे तर उद्या तिथे, परवा तिथे. आणि फ्लाइंग बर्ड्स असं नाव आम्ही का ठेवलं शाळेला, हे माझी स्वतःची संकल्पना आहे. कारण हे पक्षी जे आहेत यांना कुठल्याही देशाची एरियाची बाउंड्री नकोय. आणि हे पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांना पुरेसं पंखामध्ये बळ आम्ही द्यायचंय, आणि ते पक्षी संपूर्ण जगामध्ये फिरायला पाहिजेत. आणि आपलं भारताचं जे अस्तित्व आहे, इथलं जी एज्युकेशन पद्धत आहे, आणि त्यांना दिलेले आपण संस्कारयुक्त जे शिक्षण आहे आमचं, तर ते जगाच्या पाठीवर जिथे कुठे जाईल तिथे भारत तयार होईल.